बरा पुन्हा एकदा तयार असल्या दिनिवशीचा प्रयत्न मागच्या वेळेस केला होता. या ठिकाणी पहा पुन्हा एकदा सुंदर स्टेज टॉय प्रकारचा फटका खेळता गेला. क्षेत्राच्या फार दूर मधून त्याचा चेंडूचा कलेक्शन कलेक्शन देखील होऊ शकलं नाही. चेंडू जातोय तेच सीमारेषे बाहेर ते कॅमेरे गगनाथ ललकर, कारण हा आहे राजलक्ष्मी शूट कॉर्नर आणि सिल्वर लिफ्टचा बंदनी दुसऱ्यांदा खेळता येत नाहीये. नाहीदा अमित रावचा पुढील चेंडू टाकण्यासाठी लो बुलटन टाकायचा चेंडू. क्षेत्रक्षक या ठिकाणी कोणी उपस्थित नाही. चेंडू जातोय ते सीमारेषे बाहेर. षटकार 6 धावा. करूया विजयाचे स्वप्न साकार, कारण हा आहे राजलक्ष्मी शूज कॉर्नर आणि सिल्वर लिफ्टचा दणकट षटकार. महेंद्राच्या आतमध्ये गणेश जाधव सर देखील खेळून यादव पहा मोठा हक्का घ्यायला गेला. चेंडू जातोय डीप पाईन लेगच्या दिशेने. चेंडू थेट सीमारेषे साकार, कारण हा आहे राजलक्ष्मी शूज कॉर्नर आणि सिल्वर लिफ्टचा दणकट षटकार. दोन मिनिटात आमदार साहेबांचं आगमन होतं. याला पुन्हा एकदा चेंडू खेळला गेला. ओ चेंडू दिसत टाकला गेलाय, निसटला गेलाय एक मैदानाच्या बाहेर. आणि या दरम्यान चौकार 4 धावा. भिडूनी साया गगनाथ ललकर, कारण हा आहे राजलक्ष्मी शूट कॉर्नर आणि सिल्वर लिफ्टचा दणदणीत चौकार. विजय बालाजीच्या पहिल्या चेंडूवरती लोकांना एक करा विकेट. धनेश जाधव बँडेड चौकार 4 धावा. विरोधी सारा गगनाथ ललकर, कारण हा आहे राजलक्ष्मी शूज. 41,000 रुपयाचा भारतीय शेक. ओ चेंडू हवे माझे नक्की असणार आहे. 9 मॅच मध्ये चेंडू नक्कीच पडतो पडतात आपण पाहतोय. क्षेत्रक्षक नक्की चेंडूवरती येतोय. त्या दरम्यान 2 धावा. दरम्यान आयनेक्स दिशेने तर 4 सैकल घेतले. गणेश जाधव ब्रँडेड चौकार. चेंडू सीमा पार जातो झटका, कारण हा आहे राजलक्ष्मी शूज कॉर्नर आणि सिल्वर लिफ्टचा